नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। रोहितचे आर आर पाटलांच्या पूर्णाकृती सोहळ्यातील भाषण। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोहनराव कदम साहेब, अनिलभाऊ बापर, विश्वजितदादा कदम, दिलीपदादा पाटील, माजी आमदार आदरणीय उमाजी सन्मणीकर, आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार आदरणीय सुमनताई पाटील, अरुणांना लाड, पी आर पाटील सर, माजे आमदार आदरणीय सदाशिवभाऊ पाटील, अनिता ताई सगरे, नामदेवराव मोहिते, बाळासाहेब पाटील, अविनाश काका पाटील, छायाताई पाटील, माझे हंबीर मामा आदरणीय दिनकरदादा पाटील, शंकरदादा पाटील, पितांबर काका पाटील, ही मंडळी एका बाजूला मोठ्या संख्येने उपस्थित असलेला महिला वर्ग या पुढच्या काळात खांद्याला खांदा लावून काम करणारा सर्व तरुण वर्ग, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज सर्वप्रथम क्रांतिकारक विचारांच्या असलेल्या या तासगाव भूमीत मी सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। आज देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांची ही भूमी नेहमी चांगल्या विचारांच्या पाठीशी उभी राहील, याची ग्वाही साहेब आम्ही तुम्हाला देऊ इच्छितोय। आजच्या दिवशी आदरणीय आबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आहे आणि आबांच्या पुतळ्याच्या अनावरणाचं अनावरण हे आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते होतोय। ज्या नेत्यांनी एका सामान्य माणसातला घरात मुलगा गृहमंत्री बनवला, उपमुख्यमंत्री बनवला, ज्या नेत्यानं नेहमीच सामान्य माणसातल्या सामान्य घरातल्या मुलाला वाव दिलाय, ज्या माणसानं नेहमी देशात कृषी धोरण आखली, अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या, आज अशा या ज्येष्ठ नेत्याच्या हस्ते स्वर्गीय आपांच्या पुतळ्याचं अनावरण होतंय। यापेक्षा भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट साहेब आमच्यासाठी काहीच नाही हे सांगण्यासाठी मी इथे उभारलेलो आहे। आज आपांचा मुलगा म्हणून माझ्या काहीशा वेगळ्या भावना असणं साहजिक आहे, पण आबांनी नेहमीच सामान्य घरातला कार्यकर्ता उभा केला, पक्ष वाढवला, त्यामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून आज मी तुमच्या पुढे उभा आहे आणि आज सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे ज्या वेळेस मी माझ्या नेत्याचं नाव महाराष्ट्रभर घेतो त्यावेळेस माझ्यासह इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक तरुणाची छाती ही अभिमानानेच फुगते। आज तासगाव जशी गणरायाची भूमी आहे तशीच क्रांतिकारी विचारांची भूमी आहे, ध्येयवादी भूमी आहे, नवनिर्मित नेतृत्वांची भूमी आहे। आज ध्येयवादाचा वास या मातीत आहे आणि त्याचमुळे एक मोठं नेतृत्व या मातीने घडवलं। आयुष्यात अनेक पायऱ्या चढत असताना सामान्यांशी नाळ कधी तुटू दिले नाही, काळ्या आईशी इमान राखला तो फक्त जनसामान्यांची सेवा करण्यासाठी। स्वर्गीय आबांनी राजकारण करत असताना स्वतःला काही तत्वात बांधून घेतलं होतं आणि कदाचित तीच तत्व तेच विचार आबांना त्या उंचीवर घेऊन गेले। जसा घडणारा असावा लागतो
तसे घडवणारही असावे लागतात. आणि तासगावचे कवटे मंकायचे लोक कुणाला घडवायला कमी पडत नाहीत. आपणच्या सामाजिक आयुष्याची सुरुवात ही फार खडतर होती. कोल्हे साहेब, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. सुरुवातीच्या काळात तासगाव शहरात आबांबरोबर फिरण्यासाठी 10 ते 12 लोक सुद्धा आबांजवळ कधी नव्हते. पण त्यावेळेस छातीचा कोट करून ग्रामीण भागातले कार्यकर्ते, शहरातले काही कार्यकर्ते आबांबरोबर उभे राहिले. आज त्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मी आभार आहे, ज्यांनी आमच्या सारख्या तरुणांना आबांच्या रूपाने एक नेतृत्व दिलं, एक प्रेरणा दिली. आयुष्यात अनेक चढ उतार होत असतात. खूप मिळालं माझ्या वडिलांना, पण त्यांनी सोडलं सुद्धा तितक्याच आनंदानं. आम्हाला सुद्धा नेहमी त्यांनी तेच शिकवलं, माझ्या मंत्रीपदाची हवा मुलांच्या डोक्यात जाऊ नये म्हणून मुलं कधी मुंबईला नेली नाहीत. माझ्या बहिणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्या, पण सत्तेची हवा मात्र कुणाच्या डोक्यात जाऊ दिली नाही. आज त्यांचे विचार आम्ही आत्मसात केलेले आहेत. त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती समोर उपस्थित असलेला जनसमुदाय बघून तुम्ही निष्कर्ष लावायचा आहे ती जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतोय की नाही. स्वर्गीय आबा गेल्यानंतर माझ्यासह माझ्या समोर उपस्थित असलेला एवढा मोठा कुटुंब पोरका झाला, पण मी आदरणीय पवार साहेबांचा आणि पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा आभारी आहे. आम्हाला त्यांनी आबांची उणीव कधीच भासू दिली नाही. मतदारसंघातलं एखादं काम असेल तर ते फर्स्ट प्रेफरन्सने केलं जायचं. आणि ही ताकद आदरणीय ताईंच्या मागं उभं करण्यासाठी पक्षाने नेहमीच आम्हाला ताकद दिलेली आहे. आज आबांचे विचार पुढे नेण्यासाठी मी एकटाच नाही, आपल्यातल्या प्रत्येकाने आबांच्या विचारांचा वारसदार होणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना आबांचे विचार तासगाव कोटे मंकाच्या घराघरात पोहोचवायचे आहेत. तरुण मित्रांनो, सांगा मला, तुम्ही तयार आहात की नाही? तयार आहात की नाही? खर तर ज्या पद्धतीनं आपण आम्हाला प्रेम दिलंय, स्वर्गीय आबा गेल्यानंतर ताकद दिली, मन भारावून जात कि वडील आम्हाला वेळ न देता इतक्या वेळ लोकांच्या का जात आहेत, याच उत्तर आम्हाला आज मिळत आहे. आज आपण मार्केट कमिटीत आहोत. याच बेदाना मार्केटला आंतरराष्ट्रीय दर्जा स्वर्गीय आबांनी मिळवून दिला. कोल्हे साहेब, आम्ही मान्यवरांना नेहमीच द्राक्षे पाठवत आलेलो आहे, या पुढच्या काळात तुम्हाला सुद्धा पाठवू. इथले गोड द्राक्षे चाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल फार कष्टाने इथला शेतकरी हे पीक उगवतो. तासगाव आणि कवटे मंगा तालुका हा मुळात दुष्काळी पट्टा. लोकांनी डोंगर फोडून शेती पिकवली आणि तासगाव द्राक्षासाठी फेमस करून दाखवलं. ही इथल्या शेतकऱ्याच्या मनगटातली ताकद आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनगटात अजून ताकद देण्यासाठी पवार साहेब तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. आम्ही सर्वजण छातीचा कोट करून नेहमी तुमच्या बरोबर उभा राहू एवढंच या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज पुतळा सुदैवाने इतका सुंदर झालाय की या पुतळ्याकडे बघितल्यानंतर मला तो आश्वासक दिसतो. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना आपल्याला न्याय मिळेल ही भावना या पुतळ्याकडे बघितल्यानंतर मिळते. या पुतळ्यामध्ये
अबांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. हे एक पाऊल जे पुढे टाकलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा, हे पाऊल विकासाच्या दिशेने चाललेलं आहे. आणि हे पाऊल आपण तासगाव कोटेमंकाळ मध्ये खरं करून दाखवायचं आहे. त्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या ताकदीची गरज आहे. या मतदारसंघामध्ये भविष्याचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आबांनी अनेक कामं केली. महिला तंत्रनिकेतन उभा केलं, पोलीस ट्रेनिंग सेंटर उभा केलं, कॅनलची कामं पूर्ण केली, अनेक शाळांना जिथे खोल्या नव्हत्या तिथे शिक्षण हा मूळ मुद्दा लोकांच्या समोर ठेवून शाळांना खोल्या दिल्या, चांगले शिक्षक दिले. पण साहेब आबा गेल्यानंतर आबांची काही स्वप्न अधुरी राहिलेली आहेत. आज मी ज्यावेळेस राज्यातलं वातावरण बघतोय, खर तर हे राजकीय व्यासपीठ नाही आणि मला राजकीय बोलायचं सुद्धा नाहीये. पण सांगलीतल्या महापुरानं मला एक गोष्ट शिकवली, महापुरात जशी झाडं वाहून जातात तशी लवाळ कधी वाहून जात नसतात, ती जमिनीला चिटकून राहत असतात. आज या लवाळ्याप्रमाणे आपण सर्वांनी साहेबांच्या पाठीमागे उभे राहायचं आहे. रक्ताचं पाणी करू पण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. साहेब या मतदारसंघामध्ये तरुण मुलांच्या अनेक समस्या आहेत. कुणाला काम नाहीये, कुणाचं चांगलं शिक्षण होऊन सुद्धा त्याला काम नाहीये, त्याला स्वतःची बाग सांभाळावी लागते. राज्यातल्या वातावरणाबद्दल मी मगाशी बोललो, जिथले लोक झाडाप्रमाणे महापुरात वाहून गेलेले आहेत तिथे साहेब तुम्ही MIDC दिलेले आहेत, महाविद्यालय दिलेले आहेत. साहेब या तरुणांसाठी माझ्याकडे तुमच्याकडे एकच मागणी आहे, जे लोक गेलेले आहेत ते लोक आमच्यावर अन्याय झाला असं म्हणतात. साहेब MIDC देऊन तुम्ही सुद्धा आमच्यावर एखादा अन्याय करच. ही तरुणांकडून माझी तुमच्याकडे मागणी आहे. आज तासगाव मतदारसंघासाठी, कवठेमंकाळ मतदारसंघासाठी आबा नेहमी स्वाभिमानाचा विषय राहिलेले आहेत. तासगाव कवठेमंकाळ मधून कुठे बाहेर गेलो किंवा सांगली जिल्ह्यातला एखादा माणूस कुठे बाहेर गेला, मी तासगावचा आहे असं ज्या वेळेस तो म्हणतो त्यावेळेस तो आबांचा तासगाव काय, ही गोष्ट माझ्यासह अनेकांना अनुभव आलेला आहे. आज आबा आपल्यामधून जरी निघून गेले असले, वडिलांचं छत्र जरी माझ्या डोक्यावरून हरपलं असलं, तरी आबा माझ्यासाठी प्रत्येक घरात आबा निर्माण करून गेलेले आहेत, प्रत्येक घरात माझ्यासाठी वडील निर्माण करून गेलेले आहेत, तरुण मित्र माझ्यासाठी भाऊ झालेला आहे. आणि ते सगळे माझे वडील जरी मला आशीर्वाद देतील, तरुण सहकारी या पुढच्या काळात अनेक अडचणींना समोर जाण्यासाठी बरोबर राहतील अशी अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करतो. साहेब या मतदारसंघामध्ये अनेक प्रमुख देवस्थान आहेत, आपणला नेहमीच तासगावच्या गणपतीने आशीर्वाद दिलाय, सिद्धेश्वराने आशीर्वाद दिलाय, कवठेमंकाळच्या महाकालीने आशीर्वाद दिलाय, आरेवाडीच्या बिरोबाने आशीर्वाद दिलाय, आम्ही काका यावेळेस चिंचणीच्या हनुमानाचा सुद्धा आशीर्वाद घ्यायचा आहे. नक्की खेचून आणतील असा मला विश्वास आहे. उद्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या मी तुम्हाला आजच शुभेच्छा देतो. आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. थोडस वय कमी आहे, कुठेतरी बोलण्यात चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करणारी मोठी माणसं माझ्या समोर बसलेली आहेत.
त्यामुळे ती मोठ्या मनाने मला माफ करतील अशी अपेक्षा सुद्धा करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.